कोल्हापूरच्या या भूमीतून आज मराठा क्रांती मोर्चाची नवीन मशाल पेटते आणि त्यासाठी या कोल्हापूरमध्ये आज विविध क्षेत्रातील विविध मान्यवर हे मूक आंदोलनासाठी उपस्थित झाले आहेत. आपल्या सोबत माझी खासदार धनंजय महाडिक आहेत. आपण त्यांना विचारूयात काय सांगाल आजची जी आजचा जो नवीन पर्व चालू होत आहे कोल्हापूरातून. मराठा समाजाची ज्या मागण्या होत्या किंवा आरक्षणासंदर्भात जी भूमिका होती ती सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर संबंध महाराष्ट्रामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आणि त्याला कुठेतरी कोंडी फुटावी त्याची या आरक्षणाची पुन्हा एकदा सुरुवात व्हावी यासाठी आज कोल्हापुरातून त्याची सुरुवात होते. छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आज इथं आपण पाहिलं असेल की अभिनव असं आंदोलन समोर तिन्ही मंत्री आणि सर्व आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत आणि हे महाराष्ट्रातून संबंध आपण पाहिला सगळे समन्वय घेत आलेले आंदोलनाची दिशा अशी आहे की लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका या ठिकाणी मांडायची आहे. आता यामध्ये वावगं भाषण न करता माझी जबाबदारी काय राज्य सरकार असेलकडं असेल किंवा केंद्र सरकारकडं असेल किंवा कोर्टात जाण्यासाठी शासनानं काय केलं पाहिजे ही भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडायची आहे. इथं समोर कुणीही यामध्ये कसलंही भाष्य करणार नाही आणि आज ज्या मागण्या खरं म्हणजे 5 मागण्या संभाजीराजेंनी केल्या होत्या आणि नव्याने 4 मागण्या 9 मागण्या ज्या केलेल्या आहेत त्याला आज जर इथं लोकप्रतिनिधींनी होकार दिला बाबा सारथीला 1000 कोटी देऊया अण्णासाहेब महामंडळाला 2000 कोटी देऊया तर आजच हे आंदोलन इथं संपून जाईल. परत राज्यभर हे आंदोलन पुढे घ्यायची गरज नाही आहे आणि बाकीच्या ज्या भूमिका आहेत कोर्टात जाण्यासंदर्भात मागासवर्गीय आयोग नेमण्याच्या बाबतीत या सगळ्या भूमिका भविष्यात टप्प्याटप्प्याने केला तरी काही हरकत नाही संबंध महाराष्ट्राला त्याला पाठिंबा राहील असं मला वाटतं. कोल्हापूरचं राजकारण हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे अगदी दूधसंघापासून ते लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत. परंतु आजची परिस्थिती वेगळी. आज इथं आलेला प्रत्येक माणूस हा आपली भूमिका राजकीय भूमिका बाहेर ठेवून इथं पोचलेला आहे. नक्की या आंदोलनातनं या भूमिकांमुळे हे आंदोलन तडीस जाऊन मराठ्यांना न्याय मिळेल असं आज तुम्हाला वाटते का? कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील एक सर्वात समृद्ध जिल्हा आहे. इथले लोक विचारवंत आहेत. इथं सर्व बाबीत लोक आघाडीवरती आणि अग्रेसर आहेत. राजकारण आपल्या ठिकाणी असतं, निवडणुका होत असतात, जय पराजय होत असतो. पण ही जी मागणी आहे किंवा ही जी भूमिका आहे मराठा समाजासाठी जी भूमिका आहे इथं सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे अनेक आपण पाहिले असतील मागासवर्गीय समाजाचे मुस्लिम समाजाचे सगळ्या समाजाचे लोक इथं आलेले आहेत. हे आरक्षण मराठ्यांना मिळालं पाहिजे हे सगळ्यांचीच भूमिका आहे आणि त्यामुळं ही जी सुरुवात कोल्हापूरातून होते आहे मला वाटतं महाराष्ट्रभर याचं लोन फार चांगल्या पद्धतीने जाईल याची मला खात्री आहे. कोल्हापुरातून या मोर्चाला जी सुरुवात झाली या आंदोलनाला जी सुरुवात झाली त्याचं लोन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जाईल अशा प्रकारची प्रतिक्रिया आज खासदार माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर.